नमस्कार मंडळी, तुमचं चॅनलवर परत एकदा स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत हरिहरेश्वर। तर ते फक्त माझ्या गावापासून पाऊण तासाच्या अंतरावर आहे। तर आता आम्ही जात आहोत टमटमने। टमटम तुम्हाला काही जणांना माहिती असतील जे ह्या गावचे किंवा रायगड या परिसरात राहत असतील त्यांना नसेल माहिती, तर मी दाखवते टमटम। तर आता बघूया तिथे जाऊन हरिहरेश्वर चालू। मंदिर चालू आहे की नाही माहीत नाही आहे, तिथे जाऊन कळेल मंदिर चालू आहे की नाही। तर चला जाऊया। आम्ही आता उतरलो आहोत श्रीवर्धनला। आता इकडून आम्ही टमटमने किंवा रिक्षाने जाऊ हरिहरेश्वरला। आता इथे येण्यासाठी मला लागलेला आहे अर्धा तास, आणि इथून परत हरिहरेश्वरला जायला अर्धा तासच डिस्टन्स आहे। मला वाटलं आम्ही पोचू अर्धा तासात हरिहरेश्वरला, पण तसं नाही आहे। तर आता मी वाट बघते गाडीची, खूप ऊन पण लागते इथे भयंकर। तेही समोरून येते त्याला टमटम बोलतात, काही ठिकाणी विक्रांत सुद्धा बोलतात। आम्ही श्रीवर्धन वरून आता टमटमने जातोय हरिहरेश्वरला। बसते जरा टमटम मध्ये। श्रीवर्धनवरून हरिहरेश्वर हे फक्त अर्धा तासाचं अंतरावर आहे, आणि तसंच तुम्ही श्रीवर्धनला उतरला तर तुम्ही श्रीवर्धन जे बीच आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता। तुमची प्रायव्हेट गाडी असेल किंवा टमटमने सुद्धा तुम्ही येऊ शकता, इथे रिक्षा सुद्धा येतात। श्रीवर्धनवरून जाताना आपल्याला एक बागमांडला बीच लागतो, तसंच या बीचवर जेटी वगैरे सुद्धा येतात। या जेटीने आपण ह्या श्रीवर्धनवरून दुसऱ्या गावात सुद्धा जाऊ शकतो। इथे येणाऱ्या जेट्टीमधून आपण गाड्यासुद्धा आणू शकतो, आणि तुम्ही हा परिसर नक्कीच बघायला या। खूप सुंदर आहे आणि स्वच्छसुद्धा आहे। या जेट्टीचं नाव शांतादुर्गा दिसतंय मला, आणि तसंच खूप मोठा स्पेस आहे या जेट्टीमध्ये। तर फायनली मी पोचली आहे दिव्या हरिहरेश्वरला। सॉरी, ॲक्च्युली मी तुम्हाला बोललेली की मी अर्धा पाऊण तासात पोचेन, पण आम्हाला खूप वेळ लागला। आत्ता वाजले आहे 4, तर खूप मोठं अंतर आहे हरिहरेश्वरला येण्यासाठी। तर हे बघता तुम्ही, हे प्रवेशद्वार आहे मंदिराचं। तर आता मी आतमध्ये जाते, तुम्हाला दाखवते सर्व। हरिहरेश्वरच्या समुद्रामध्ये ब्रह्मदेवाच्या पायाचे ठसे आहेत, आणि ह्या ठस्यांमुळेच हरिहरेश्वरला दक्षिण काशी म्हणून संबोधले जाते। तसंच इथे राहण्याचीसुद्धा सोय आहे, प्रायव्हेट हॉटेल्स आहेत आणि MTDCचे सुद्धा रिसॉर्ट्स आहेत। महाराष्ट्रातल्या अरबी समुद्राजवळच हरिहरेश्वर नावाचे गाव आहे। तुम्ही श्रीवर्धनवरूनही इथे होडीने येऊ शकता, किंवा माणगाववरून कोकण रेल्वेही आहेत। तसंच आता इथे हरिहरेश्वर, कालभैरव, योगेश्वरी, सिद्धिविनायक व हनुमान अशी 4 मंदिरं आहेत, आणि हे सर्व समुद्रकिनारीच तुम्हाला बघायला मिळेल। एकूण देशात 108 तीर्थस्थाने असली तरी प्रमुख आपलं हे हरिहरेश्वर मंदिर मानलं जातं। श्री हरिहरेश्वर हे देऊळ हे खूपच जुनं आहे, म्हणजे असं शिवकालीन असल्याचा अंदाज आहे, आणि याचं बांधकामाचं जे कालखंड हा निश्चित सांगता येत नाही। पहिल्या बाजीरावाने या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता 1723। इथे आल्यावर सर्वप्रथम काळभैरवाचे दर्शन घेतले जाते, नंतर हरिहरेश्वराचे दर्शन, मग परत काळभैरवाचे दर्शन घ्यावे अशी इथे प्रथा आहे। आम्ही आलो तेव्हा काळभैरवाचे आणि हरिहरेश्वराचे मंदिर हे दोन्ही पण बंद होते। कदाचित लॉकडाऊनमुळे ह्या लोकांनी ते बंद ठेवलं, आणि ते तुम्ही बघितलं असेल पब्लिकसुद्धा जास्त दिसत नाही आहे। हे आहे हरिहरेश्वराचे मंदिर। या क्षेत्रात 4 टेकड्या आहेत, ब्रह्मगिरी, विष्णुगिरी, शिवगिरी, पार्वती, आणि ह्या ज्या टेकड्या आहेत ह्या टेकड्यांची जी रचना आहे ही हरिहरेश्वरच्या लिंगावर आपल्याला दिसून येते। आता मी तुम्हाला समुद्र वगैरे दाखवते। खूप जवळ आहे मंदिरापासून, खूप जवळ आहे समुद्र, हा अगदी जवळ आहे। मस्तपैकी लाटा वगैरे येत आहेत।
तर मी आता थोडी पुढे चालली आहे. इथे खूप ऊन पण लागतं आणि मस्त वारा पण सुटलाय. दमायला झालंय आम्हाला. वाटलं आम्ही लवकर येऊ पण आम्ही लवकर काय पोहोचलो नाही. आणि हे गावापासून आमच्या खरंच खूप 1.5 किंवा 2 तासाच्या अंतरावर आहे, त्यामुळे आम्ही असं 3-4 वर्षातूनच एकदा इथे येतो. एवढा मोठा मासा. ह्या माशाचं नाव काय आहे? मलेट. अच्छा मस्तच आहे. तर हा आहे समुद्र आणि त्याच्या फेसाळणाऱ्या लाटा तुम्ही बघताय. मी थोडं आता पुढे जाते आणि इथे खूप थंड हवा वगैरे आहेत आणि खूप जोराचा वारा सुटला आहे. आता मी मंदिराच्या मागच्या साईडला एक डोंगर आहे, तिथेवर चढावं लागतं आणि तिथे एक गणेश गल्ली पॉइंट आहे, ते आता मी तुम्हाला दाखवते. तर आता मी जाते वरती आणि तुम्हाला मी दाखवते. ॲक्च्युली या पायऱ्या पण खूप मोठ्या आहेत, म्हणजे खूप जास्त आहेत. तर आता पावसामुळे काय माहिती पडण्याची पण खूप भीती वाटते मला. 1 मिनिट खूप जपून चालावं लागतं आहे. बघा चिखल वगैरे पण आहे खूप जास्त. सर्व भिजलेलं आहे, मला खूपच जपून चालावं लागेल. पडली ना माझा व्लॉग इथेच होऊन जाईल कम्प्लीट. ॲक्च्युली मला ना वाटत मी वरती जाऊ शकेन. पॅक केले झाडांनी इथे. ट्राय करते जरा, 1 मिनिट बघू जरा. जाऊन बघते. भीती वाटते मला वरती जायला. पहिले इथे काहीच झाडं नव्हती पण आता हे वाढलंय. हे बघा वरतून समुद्र कसा दिसतो. खूप धमायला. बरं वाटतं अजून. ह्या झाडांमुळे काय कळतच नाही. दमली पूर्ण. तर मी फायनली आता पोहोचली आहे वर. आता तुम्हाला मी गणेश गल्ली व्ह्यू पॉईंट दाखवते. हा आहे तो गणेश गल्ली व्ह्यू पॉईंट. तर मी जास्त खाली नाही गेली आहे कारण की त्या इकडे सुद्धा पायऱ्यांवर गवतं वगैरे वाढलेली आहेत. तुम्हाला मी वरतूनच दाखवते. खूप सुंदर असं समुद्र दिसतोय वरतून. एकदम असं झाडा झुकपातून जावं लागतंय. खूप भीती वाटते. जंगल जंगल आहे पूर्ण परिसर. खाली बघून चालते आता पडेल. तर फायनली मी आता आली आहे खाली. तुम्हाला मी ॲक्च्युली खाली नाही दाखवू शकले तर सॉरी त्यासाठी. पण नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईन तेव्हा मी नक्कीच तुम्हाला खाली तिथे जाऊन दाखवण पूर्ण समुद्र एकदम जवळून. आता इथून मी नीट उतरते नाही तर मी स्वतः पडे निकडून. पायऱ्या नीट सांभाळून उतरावं लागेल आणि इथं खूप पाणी वगैरे. पाऊस चालू असल्यामुळे खूप पाणी. एकदम थकायला होतं.
मंदिराच्या जवळच एक सरबतचं दुकान होतं, तर तिथे आम्ही सरबत वगैरे पियालो। आता लिंबू सरबत पिऊन दाखव। पाऊस आला मस्त। मी तुम्हाला आता दाखवते श्रीवर्धन बस डेपो। ॲक्च्युली ते म्हणजे आम्ही हरेहरेश्वरला गेलेलो ना, तर बस डेपो लागला, तर तिथून घरी जाते। तुम्हाला बस डेपो वगैरे दाखवते गावचे, इथे थांबा वगैरे दिसतात। चला बघूया। तर हे आहे श्रीवर्धन बस डेपो। आता इथून आम्ही घरी जाऊ। आता येतेवी आम्ही रिक्षाने आलो होतो आमच्या गावापासून ते श्रीवर्धनपर्यंत, तर आता जातेवी आम्ही एसटीने जातो आहे, कारण की तिथे टमटम वगैरे काही अवेलेबल नव्हतं। तर आता जाते मी एसटीमध्ये, खूप दमल्यासारखं झालं, थोडंसं बसते वगैरे। आता आम्ही लवकरच एसटी सुटेल इकडून बस स्टॉपवरून। आता थोडी बसली आहे, थोडं बरं वाटतंय बसल्यावर, खूप उन्हातून आम्ही फिरलो होतो। आता लवकरच पोहोचू आम्ही। बाय। तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला, हरिहरेश्वरचा वगैरे सर्व समुद्र मंदिर ॲक्च्युली बंद होतं लॉकडाऊनमुळे, त्यांनी बंद ठेवलं आहे। तर हे समुद्रकिनारीचं किनाऱ्यावरचं देऊळ आणि वरती ज्या पायऱ्या तुम्हाला दिसत आहेत, पूर्ण झाडाझुडपातून मी जे गेली होती, ते तुम्हाला कसं वाटलं हे सर्व सांगा मला कमेंटमध्ये नक्की। तर आता माझा नंतरचा दौरा असणार आहे हरी हे दिव्याघर, ते आमच्या गावापासून फक्त अर्धा तासांवर आहे। तर ते मी जेव्हा तुम्हाला जाईन तेव्हा मी दाखवेन, तर तोपर्यंत मी तुमची रजा घेते। बाय।